विद्यार्थी मित्रांनो, ब्रेन ट्रेन परिवारातील सर्व सदस्य, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा पुन्हा एकदा मी ब्रेन ट्रेन परिवारातर्फे अभिनंदन करतो, थँक्स म्हणतो, कारण आपण पुन्हा एकदा एक बेंचमार्किंग 28 सप्टेंबरला जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज, रोज ब्रेन ट्रेनवर 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी येऊन कॅल्क्युलेशन बरोबर एन्जॉय करतायत. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या, जे कोणी थोडेसे लांब राहत असतील विद्यार्थी त्यांना पुन्हा मी आमंत्रित करतो की रोज ब्रेन ट्रेनवर येऊन व्हिडिओज बघा, नवीन नवीन लर्निंग शिका आणि एन्जॉय करा. सो इट इज अ सोशल प्लॅटफॉर्म, हा एक सोशल परिवार आहे. या सोशल परिवारात तुम्ही पण ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करून काही सजेशन असतील तर मी सर्व पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षकांना विनंती करतो की प्रामाणिकपणे काही सजेशन पाठवा आणि त्या पद्धतीने तुमचाही सहभाग नोंदवा, कारण इथं फ्री लर्निंगचा एक प्लॅटफॉर्म म्हणून आपण ब्रेन ट्रेन एज्युकेशनचा उदय करतोय. सो पुन्हा एकदा सर्वांचा मी आभारी आहे. काल मी काही टेक्निकल अडचणीमुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, पण आज आपण पुन्हा कॅलेंडर टेक्निकचा सेकंड क्लास आपण करणार आहोत. चॅलेंज फॉर चेंज 90 डे एव्हरी डे 15 मिनिट प्रॅक्टिस मध्ये तुम्ही रोज प्रॅक्टिस करतायत. मी पुन्हा एकदा विनंती करेल की आज आपण क्लास झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मी प्रॅक्टिस शीट पाठवल्यात ग्रुपवर, त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. सो आपण आता पुन्हा काल खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कॅलेंडर टेक्निक मध्ये कोड कसे लक्षात ठेवायचे ते व्यवस्थित दिसत नाही अशा खूप सारे मेसेज पाठवले होते. आपण क्विकली जरा कोड कसे पाठ करायचे आणि कॅलेंडरचे काही कॅल्क्युलेशन आपण करून बघूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीन क्लिअर दिसत असेल. हा एक थोडासा मेमरी टेक्निकचा पार्ट आहे. जेव्हा आपण मेमरी टेक्निक आपण डिटेलिंग शिकणार आहोत त्यावेळेस आपण 100 वर्षाचे 100 कोड आणि 100 पानी बुक कसं लक्षात ठेवायचं, त्याच पद्धतीने त्या प्रत्येक पानावरच्या इम्पॉर्टंट 20 गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या या मेमरी टेक्निकमध्ये आपण शिकणार आहोत. त्यावेळेस 100 वर्षाचे कोड आपल्याकडे ऑलरेडी तयार आहेत, ते आपण शिकणार आहोत. पण आता आपल्याला कॅल्क्युलेशन आणि थोडंफार पाठांतर करून कॅलेंडरची कॅल्क्युलेशन करावे लागतील. सो थोडासा मेमरी टेक्निक हा मॅड पार्ट असतो, रिडिक्युलस, ज्या पद्धतीने कार्टून वर्क करतं आणि कार्टून क्रिएट केलं जातं त्याच पद्धतीने इथं मॅड फॅक्टर. ओके, फक्त लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. सो माझ्याबरोबर काही कोड आपण लक्षात ठेवूया. जानेवारी म्हटलं की आपल्याला काय लक्षात असतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लक्षात असतो 26 जानेवारी, आणि 26 जानेवारी म्हटलं की आपल्याला 6 लक्षात राहील जानेवारी. ओके, फेब्रुवारी सेकंड मंथ आहे म्हणून त्याला सेकंड चिपकून द्या, क्लिअर आहे, लक्षात राहील. फेब्रुवारीला सेकंड मंथ आहे म्हणून त्याला दोन चिपकून द्या, लक्षात राहील. मार्च म्हटलं की आपल्याला स्कूलमध्ये आपण मार्च करतो, लेफ्ट राईट किंवा शोल्जर लेफ्ट राईट करतात आणि लेफ्ट राईट म्हटलं की दोन वर्ड येतात आणि म्हणून मार्चला आपण 2 चिपकून देऊ, लक्षात राहील, मला माहिती आहे, लक्षात राहील, थोडं सोडून द्या. ओके, रिकॉल होईल. एप्रिल फुल आपण 5 लोकांना करणार आहोत असं टार्गेट आहे आपलं एप्रिलचं. एप्रिल फुल आला की आपण काय करतो, 5 लोकांना टार्गेट करतो आपण, इट इज, सोडून द्या. मे असं म्हणू शकतो, तू हिरो मै झिरो किंवा मै हिरो तू झिरो, म्हणून लक्षात राहील मै तू झिरो किंवा मै झिरो आणि हा झिरो लक्षात राहील. मै काय बोला, मै झिरो, स्वतःला झिरो बोला आणि तू हिरो लक्षात राहील. ओके, जून मध्ये बघा किती अंक आहेत, जे यू एन, अल्फाबेटिकल 3 आहेत, सोडून द्या, लक्षात राहील. ओके, जुलै म्हटलं की काय लक्षात येतं, झुला बघा, हा मेमरी टेक्निकचा पार्ट आहे. अशाच पद्धतीने मेमरी टेक्निक मध्ये आपण खूप सारे टेक्निक शिकणार आहोत. जुलै म्हटलं की झुला बघा आणि त्या जुलैमध्ये 5 झोपवलेला आहे, एक मोठा डिजिट असा, हा जो 5 आहे हा मोठा डिजिट बघा 5, आणि हा 5 या झुल्यामध्ये आपण झोपवलाय असं जस्ट बघा, लक्षात राहत. ओके, लक्षात राहील, मला माहिती. ओके, सोडला. ऑगस्ट म्हटलं की काय, 15 ऑगस्ट दिसतो आपल्याला आणि झेंडा वंदन दिसतो आणि मग झेंड्याचा हा 1, झेंड्याचा जो आपला जो पिलर असतो किंवा बांबू असतो तो आपला 1 असा, एक झेंड्याच्या आकारासारखा आपल्याला 1 लक्षात राहील. ओके, क्लिअर आहे, ऑगस्ट क्लिअर आहे, जाऊया पुढे. 1 लक्षात राहील 15 ऑगस्टचा 1. ओके, सप्टेंबर बोला माझ्याबरोबर, सप्टेंबर आणि डिसेंबर, बर लास्ट बोला, र र र र सप्टेंबर आणि डिसेंबरला
दोघं ठिकाणी फोर चिपकून टाका, फोर र र र र र र चिपकून टाका. क्लिअर आहे? आता नोव्हेंबरचा सांगतो. नोव्हेंबर काय आहे? सेकंड लास्ट मंथ आहे म्हणून दोन चिपकून दिला त्याला, टू चिपकून दिला, टू चिपकून दिला. ओके, क्लिअर आहे? आता ऑक्टोबर सिक्स आपल्याला पॅच लावायचा आहे, त्या दोघांचं ऍडिशन, या दोघांचं ऍडिशन करून सिक्स होतो म्हणून असं चिपकून दिलं. काही प्रॉब्लेम नाही, जस्ट मॅड मॅथ कन्सेप्ट आहे, नो प्रॉब्लेम. बघूया मुलांचं लक्षात राहिलं का, बघूया. ओके, फक्त आठवायचं आहे. चला, जानेवारी म्हटलं की काय दिसतं तुम्हाला? 26 जानेवारी दिसतो, पण डायरेक्ट सिक्स बघायचं आपण. व्हेरी गुड. फेब्रुवारी काय दिसतो? सेकंड मंथ. म्हणजे कोड काय दिसतो? कोडच्या बद्दल बोलतोय मी, टू दिसतोय. वंडरफुल. चलो, मार्च. मार्च म्हटलं की काय दिसतं तुम्हाला? लेफ्ट राईट दोन वर्ड दिसतात, म्हणजे काय दिसतंय? टू. वंडरफुल. क्लिअर आहे? मार्च. एप्रिल. एप्रिल किती जणांना एप्रिल फुल करणार आहे तुम्ही? वाव, 5 लोकांना एप्रिल फुल करणार आहेत. वंडरफुल. मे काय? मे तू काय चालू आहे तुमचं? यस, तू झिरो किंवा मै झिरो, तू हिरो मै झिरो. वंडरफुल. मे म्हणजे काय दिसतोय? झिरो दिसतोय. ओके, जून. जून मध्ये किती अल्फाबेटिकल आहेत? तीन आहेत. काय आठवतंय तुम्हाला? तीन कोड आठवतोय. वाव, व्हेरी गुड. जून नंतर जुलै. जुलैमध्ये कोणाला झोपवलंय आपण? बघा कुठला डिजिट दिसतोय झोपवलेला जुलैमध्ये. येस, दिसतोय तुम्हाला जुलै. ऑगस्ट. ऑगस्टचा काय दिसतोय तुम्हाला? झेंडावंदनचा काय दिसतोय? कोड बघा, कोड बघा फक्त. वाव, 1 दिसतोय. ओके, ऑगस्ट नंतर काय? सप्टेंबर आणि डिसेंबरला काय वापरणार आहेत आपण? सप्टेंबर आणि डिसेंबरला काय वापरणार आहेत? सप्टेंबरला पण 4 आणि डिसेंबरला पण 4. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर येतो आणि ऑक्टोबरला आपण 6 घेतोय आणि नोव्हेंबर हा सेकंड लास्ट महिना आहे म्हणून काय घेतोय? 2 घेतोय. सो विद्यार्थी मित्रांनो, एक दोनदा नोटबुकवर राईट करा आणि लक्षात ठेवा. सो मला माहिती तुमचं लक्षात राहिलं असेल. वाव, वंडरफुल. आता इकडे लक्ष द्या. आता सेंचुरी कोड, मंथ कोड आपण सर्वांनी पाठांतर केलंय. एक दोनदा नोटबुकवर राईट करा, ही स्टोरी कोणाला तरी सांगा आणि तुमचं पाठांतर होईल. आता सेंचुरी कोड काय असतो विद्यार्थी मित्रांनो? लीप इयर असतात. आता लीप इयरच्या सेंचुरी ज्या असतात, प्लीज इकडे लक्ष द्या. 2020 इकडे लक्ष द्या. 2020 असं समजून घ्या. 2020. आता या 2000 मध्ये आपली जी सेंचुरी चालू आहे, सेंचुरी चालू आहे ती जी चालू आहे 2002-2099 हे शतक चालू आहे, हे शतक चालू आहे. आपण 2020 हा जर साल घेतलं त्याच्यामध्ये आपली सेंचुरी कुठली चालू आहे? ही चालू आहे. आता या सेंचुरीचा कोड कसा आला विद्यार्थी मित्रांनो, थोडस लक्ष द्या की या सेंचुरी मधला हा जो पहिला अंक आहे 20, या 20 4 ने फिक्स भाग जातो. बघा 4 आहे ना, 4 ने फिक्स भाग जातो. इथं हा एक हे बघू नका, फक्त इकडे लक्ष द्या. हा जो 20 आहे, या 20 4 ने फिक्स भाग जातो, फिक्स भाग जातो. काय? 4 टेबल मधला अंक आहे 20. क्लिअर आहे? 20 काय? 4 टेबल मधला आहे. एवढं सिंपल सांगतो, 4 टेबल मधला आहे. म्हणजे ज्या सेंचुरीज 4 टेबल मधल्या असतात त्यांचा कोड असतो 0. लक्ष द्या, हे बघा 20 4 टेबल मधला आहे म्हणून त्याचा कोड काय? 0. 24 4 टेबल मधला आहे म्हणून त्याचा कोड काय? 0. 16 कुठल्या टेबल मधला आहे? 4 टेबल मधला आहे म्हणून कोड काय? 0. मग इकडे लक्ष द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 20 बघितलं, याच्या खाली 16 बघितलं, याच्यावरती आपण 24 बघितलं. अजून आता मला सांगा कुठल्या सेंचुरीज असतील की त्या सेंचुरीजचे कोड 0 असतील. ओके, आता बघा 16 मग काय असेल? 12 0. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1200 म्हणजे ही अशी सेंचुरी असेल 2 1299 याच्या इयर मधलं ही आपण कोड काय घेणार? कोड घेणार 0, 0 घेणार. समजतंय? याच्यानंतरची सेंचुरी काय आहे? 800 ही जी सेंचुरी आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नॉट ओनली आता बघा आपण इथं 400 वर्षाचं कॅलेंडर आणि टोटल आपण बघितलं
बाराशे वर्षाचं कॅलेंडर, नॉट ओनली 1200, अशा पद्धतीने तुम्ही अनंत काळ, याला म्हणतात अनंत काळाच्या सेंचुरीजचे पण कोड तुम्ही, मी तुम्हाला 400 वर्षाचा शिकवताना 400 वर्ष सांगतोय, पण हे पूर्ण या जेव्हापासून कॅलेंडर स्टार्ट झालं आणि कॅलेंडर एंड होईल अनंत काळापर्यंतचे तुम्ही सेंचुरीज आणि याचं कॅल्क्युलेशन करू शकतात. सो ओके, सेंचुरीज, ज्या सेंचुरीजला पूर्ण कंप्लीट भाग जातो त्या सेंचुरीचा कोड असतो 0. लिहून घ्या, नोटबुकवर लिहून घ्या वाटलं तर. समजलं? आता इकडे लक्ष द्या, अजून अजून बाकीच्या सेंचुरीचं थोडस प्लीज इकडे लक्ष द्या. कसं आहे, 20 नंतर 19, 19 नंतर 18 आणि 18 नंतर 17, हे क्लिअर आहे. जसे जर 24 आपल्याला एक बेंच मार्किंग माहित झाले, हे बघा हा बेंच मार्क माहित झाला आपल्याला 20 नंतर काय येतो, हे बघा 20 नंतर काय येणार 19 नंतर काय, मला थोडीशी जागा कमी पडते इथं, पण हे बघा 19 नंतर काय येणार 18 नंतर काय येणार 17 नंतर परत 16 चा कोड 0 स्टार्ट झाला. सो 19, 18 आणि 17 यांना सिंपल लक्षात ठेवायचं की ऑड नंबर, ऑड नंबर काय असतात आपण डिजिट मध्ये बघतो, ऑड नंबर 1, 3, 5 लक्षात आलं. हे बघा 19 ला 1, 18 ला 3 आणि 17 ला 5. तशाच पद्धतीने पुढचा 24 आपल्याला माहिती, 24 ला काय असणार आहे 0 असणार आहे. 24 नंतर 23 आला तर काय असणार आहे ऑड नंबर, त्याच्यानंतर काय 1. 23 नंतर 22 ला काय, कारण 24 ला माहिती आपल्याला काय, 24 ला काय 0, म्हणून 22 ला ऑड नंबर काय असणार आहे 3 आणि 21 ला काय असणार आहे 5. थोडस मॅड कन्सेप्ट आहे, थोडस समजून घ्या, नोटबुक वर राईट करा, एक दोनदा रिकॉल करा, खूप सारे कॅल्क्युलेशन करा, लक्षात राहील. इट इज अ मेमरी टेक्निक. ओके, सो आता फायनल आन्सर, आपण फायनल आन्सर कडे जाऊ. प्लीज इकडे लक्ष द्या, फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या मित्रांनो, टोटल ऍडिशन आपली आली 52 असं समजूया फॉर एक्झाम्पल, आणि शेवटी आपल्याला 7 डे, आठवड्याचे 7 डेज असतात आणि या 7 डेजने आपल्याला त्याला डिवायडेड करायचं असतं, म्हणून 7 1 7 7 7 49. हे बघा 7 चा भाग गेला 49, याच्यातून 49 मायनस केले ते रिमाइंडर उरला 4. या केसमध्ये शेवटच्या आन्सर मध्ये आपल्याला 7 डेजने म्हणजे याच्यातले वीक आपल्याला मायनस करायचे असतात. थोडक्यात किती वीक, आपण 7 वीक मायनस करतोय म्हणजे 52 डेज मधून 7 वीक मायनस करतोय म्हणजे आपण 49 डेज मायनस करतोय, आणि 49 डे मायनस केल्यानंतर किती डे उरले 4, म्हणून आन्सर काय आपलं गुरुवार थर्सडे. याच्यासाठी आता याच्यात लक्षात काय ठेवायचंय प्लीज इकडे लक्ष द्या, सुट्टी कधी असते आपल्याला सर्वांना, रविवार संडे, म्हणून त्या दिवशी 0, कारण रेस्ट करतो आपण, आराम करतो, म्हणून 1. पहिला दिवस स्कूलचा कुठला असतो आपला, मंडे सोमवार म्हणजे पहिला दिवस, आणि फ्रायडे काय असतो 5वा दिवस, सॅटरडे काय असतो 6वा दिवस, वेनसडे काय असतो 3rd डे, ट्यूजडे काय असतो 2nd डे, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. क्लिअर आहे, थोडं कॅल्क्युलेशन रायटिंग करा, लक्षात राहील मला. होता आता विद्यार्थी मित्रांनो थोडस ऍडव्हान्स मध्ये जाऊया आपण. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं की जेव्हा आपण ऍडव्हान्स मेमरी टेक्निक आपण शिकणार आहोत त्यावेळेस आपण हे सूत्र मॉडिफाईड होणार आहे, आणि या टोटल कॅल्क्युलेशनच्या ऐवजी, या टोटल कॅल्क्युलेशनच्या ऐवजी आपण हे कोड युज करणार आहोत. हे कोड ऑलरेडी तयार आहेत आपल्याकडे ब्रेन ट्रेन कडे, पण हे थोडस आपण मेमरी टेक्निक ज्या वेळेस आपण ऍडव्हान्स शिकू त्यावेळेस तुम्ही काही सेकंदामध्ये तुमचं कॅलेंडरचं कॅल्क्युलेशन करता येईल. पण इथं सुद्धा आपल्याला फास्ट मॅथ आपण केलं, फास्ट कॅल्क्युलेशन केलं की करू शकतो, पण हे कोड पण आपण थोडासा ऍडव्हान्स मेमरी टेक्निक जेव्हा शिकणार आहोत तेव्हा बघणार आहोत, पण आता सध्या आपण कॅल्क्युलेशनवर लक्ष देऊया. ओके, सो आज तुम्ही पण माझ्याबरोबर करा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, माझ्याबरोबर बोला सर्वजण, प्लीज इकडे लक्ष द्या, आपण हे 4 कॅल्क्युलेशन करणार आहोत. आणि एक मात्र नोटबुकवर सर्वजण लिहायला विसरू नका, आज जेव्हा लीप इयर असतं, लीप इयर फॉर एक्झाम्पल आपण इकडे बघितलं की ज्या सेंचुरीला 4 ने पूर्ण भाग जातो त्या सेंचुरीला आपण काय घेतलं 0 घेतलं, त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या. फॉर एक्झाम्पल 2016 इकडे लक्ष द्या, 2016 हा जो 16 आहे या 16 ला आपण जे
ईयर डिवाइडेड बाय फोर, म्हणजे 16 डिवाइडेड बाय फोर, फोर वन जा फोर, फोर फोर जा 16, रिमाइंडर काय झिरो. आता इथे रिमाइंडरची गरज नसते आपल्याला, पण झिरो म्हणजे इट इज अ लीप इयर. हे लीप इयर हे क्लिअर आहे, कुठेतरी साईडला वहीवर लिहून ठेवा वाटलं तर. ज्या वर्षाला, ज्या वर्षाला ते सेंचुरीचे कोड बघितले तिथं सेंचुरीचे लीप लीप बघितलं आपण फोरच्या टेबलमधले. आता हे जे वर्ष असतात या वर्षांना जर चारने पूर्ण भाग जात असेल, कम्प्लीट डिव्हिजिबल होत असेल, तर त्या इयरला आपण लीप इयर म्हणतो. आणि त्या लीप इयरला प्लीज इकडे लक्षात लिहून घ्या रूल, जानेवारी 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 अँड अँड फेब्रुवारी. तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहा जानेवारी आणि फेब्रुवारीला, फेब्रुवारीला फायनल आन्सर. मी थोडासा माऊसने राईट करतोय, फायनल आन्सर मधून मला माऊसने राईट नाही करतायत, फायनल आन्सर मधून मायनस वन करणे, मायनस वन करणे. पुन्हा एकदा सांगतो, माझं हँडरायटिंग समजत नसेल तर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी फायनल आन्सर आन्सर मधून मायनस वन करणे हा रूल लिहून घ्या. आणि आता आपण कॅल्क्युलेशन करून बघूया. ओके, सर्व लिहिलंय तुम्ही, रब करतो मी, आणि हे चार कॅल्क्युलेशन आपण करून बघूया. आणि ज्या पद्धतीने तुम्हाला घरातले खूप सारे आजी मम्मी पप्पा खूप सारे वेगवेगळे इव्हेंट तुमचे मित्र त्यांचे डेट ऑफ बर्थ घ्या आणि त्यांना सांगा फोन करून की तुझा बुधवारी जन्म झाला होता, तुझा शुक्रवारी झाला होता, जस्ट ओके करून बघा म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ओके, 26 जानेवारी 2020 रोजी कुठला दिवस होता ते बघूया आपण. प्लीज सर्वजण थोडस माझ्याकडे यावेळेस लक्ष द्या. आपलं हे बघा 26 जानेवारीचा कोड काय काय दिसतोय, 26 जानेवारीच दिसतोय आपला म्हणजे 6. परत आपला फॉर्म्युला काय, इयर 20 + 20 / 4 अँड याला ब्रॅकेट करूया आणि ऍडिशन सेंचुरीचा कोड 0. कारण बघा सेंचुरी काय 20 आहे, फोरने फोरच्या टेबल मधला म्हणजे 0, सेंचुरीचा कोड 0. वाव ओके, प्लीज इकडे लक्ष द्या. आता मित्रांनो याची पूर्ण ऍडिशन करण्याच्या आधी या फोरने आपण करून घ्यायचं आहे. बघा 4 1 = 4, 4 5 = 20 म्हणजे जर कम्प्लीट भाग गेला आणि जर जानेवारी महिना असेल तर मात्र इथं कुठेतरी एल राईट करून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की हा लीप इयर आहे. आणि एल लिहिला की तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीला सावध व्हायचं आहे, प्लीज लक्ष द्या. ओके, याचं आपण थोडंसं ऍडिशन थोडंसं फास्ट करूया. 20 + 20 = 40 हा 12, 52 + 5 थोडंसं लिहून देतो, 52 + 5 आन्सर इज द 57. थोडंसं मॅथमॅटिक आपल्याला मेंटल मॅथ करावं लागेल. ओके, डिवायडेड बाय 7 आपण वीक आपल्याला मायनस करायचे आहेत. आणि याच्यातून किती वीक मायनस होणार आहेत सांगा, याच्यातून वीक होणार आहेत 8, कारण 7 1 = 7, 7 8 = 56. रिमाइंडर इम्पॉर्टंट आहे, रिमाइंडर रिमाइंडर इम्पॉर्टंट आहे इथं. आणि रिमाइंडर किती 1 आहे. पण मित्रांनो आपण इथं हा एल राईट करून ठेवला आहे, एल म्हणून एलचा एक रूल आहे, जर इयर लीप इयर असेल तर फायनल आन्सर मधून लिहून घ्या इथं -1 = 1 - 1 = 0. कारण इथं कंसात लिहा, कारण कारण लीप वर्ष वर्ष -1 करावा आणि तो आपण केला. ओके, लिहून घ्या. आणि जर 0 असेल तर तुम्हाला माहिती आहे आपला सुट्टीचा दिवस, आरामाचा दिवस कुठला वार असणार आहे, संडे किंवा रविवार. ओके, आलं असेल तुमचं. चलो आता पुढचा बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण, 15 ऑगस्ट 1947 हे थोडस ओके वाटतं पुढच्या पेजवर घेऊ आपण. ओके, पण 15 ऑगस्ट घेऊ आपण आता थोडस फास्ट. 15
त्याच्यातला शॉर्टकट पण सांगतो वाटलं तर. ऑगस्टचा काय दिसतो तुम्हाला झेंडा वंदनचा? 1 + 47 + 47 / 4 + सगळीकडे लक्ष द्या 19. 20 सेंचुरीच्या नंतरचा आहे आणि म्हणून आपण बघितलं होतं 20 सेंचुरी नंतर 135 म्हणजे 19 साठी काय येईल? 1 सेंचुरीचा कोड 1. त्याला कम्प्लीट ब्रॅकेट करूया आपण. केलं तसं इंक चेंज करतो म्हणजे लक्षात राहिलं बरं जातं. इकडे लक्ष द्या 4 1 4 4 1 4 4 1 4 हे 3 उरले, त्याच्याशी काय घेणं देणं नाही आपल्याला. कितीचा भाग गेला? 11 चा भाग गेला. ओके ओके. किंवा आपण असं पण करू शकतो 11 4 44 ते 3 उरले ते देता होते, त्याची काही 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 ना देणं. आता याची ऍडिशन थोडस फास्ट. आता ऍडिशन कसं करायचं बघा. 10 + 40 = 50 आणि + 10 = 60. वाटलं ते पहिले 10 10 असं करून घ्या. मेंटल अरिथमेटिक करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे? 60 असं करून घ्या. बघा 6 13 14 आणि 15. हे बघा, हा पहिले आपण काय केला 10 + 40 = 50 आणि हा 10 याच्यातला 60 डाईट करून घेतला. पुन्हा 6 6 आणि 7 13 13 आणि 1 14 आणि हा 1 15 15. आणि म्हणून आपण थोडस फास्ट करू शकता तुम्ही मेंटल अरिथमेटिक. अँड 75 अँड 75 / 7. क्लिअर आहे? आता याच्यातून किती वीक मायनस होणार आहे? 10 वीक मायनस होणार आहेत. 7 1 7 7 1 7 भाग जात नाही म्हणून 0, किंवा 7 10 70 डायरेक्ट असं पण होऊ शकतं. हा 7 1 70 7 10 70 आणि उरलेला हाय रिमाइंडर इम्पॉर्टंट आपल्यासाठी. रिमाइंडर इज द 5 आणि हेच आन्सर असतं आपलं की 5वा दिवस कुठला आहे सांगा सर्वजण कुठला आहे? यस फ्रायडे. फ्रायडे किंवा शुक्रवार. क्लिअर आहे? येत आहे? सो वंडरफुल विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर 7 मे 1861 अँड 1 जानेवारी 2092 इट इज अ फ्युचर अँड इट इज अ पास्ट. हे दोघं कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. कमेंट्स मध्ये व्हिडिओ कम्प्लीट बघितल्यानंतर मला क्लास कम्प्लीट झाल्यावर त्याच्यावर तुम्ही कुठला डे तुमचा कॅल्क्युलेशन मध्ये आला तो टाइप करा, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. पण तरी समजून सांगतो 7 मे 1861 हा कोणाचा जन्मदिवस आहे? आठवा इंडियासाठी फर्स्ट नोबेल प्राइज ज्यांना मिळालं ते रवींद्रनाथ टागोर. त्यांच्या गीतांजली या पोएट्रीच्या ज्या लिटरेसी त्यांनी जी रायटिंग केलं होतं त्या गीतांजली या त्यांच्या कलेक्शनला नोबेल प्राइज, इंडियासाठी फर्स्ट नोबेल प्राइज रवींद्रनाथ टागोर यांना मिळालं. असे थोर व्यक्ती आपल्या भारताचे सुपुत्र रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला होता. इकडे लक्ष द्या, मेचा कोड काय? 0. 18 सेंचुरी इकडे लक्ष द्या. 18 सेंचुरी कोणानंतर आहे? 20 नंतर आहे. 20 90 आणि 18. मग 18 सेंचुरीचा कोड काय असेल? 0 1 आणि 3 म्हणजे 3. 19 साठी 1 18 साठी 3. क्लिअर आहे? 61 61 ऍडिशन मध्ये 61 घ्यायचा आणि 61 ला 4 ने डिवाइड करायचं. जे कॅल्क्युलेशन येईल त्या पद्धतीने करा. जानेवारीचं पण बघूया आपण. 1 जानेवारी 20 सेंचुरी आहे म्हणजे कोड काय असणार आहे सेंचुरीचा? 0. 92 92 इयर बघा, लीप इयर आहे का? बघा 92 ला 4 ने पूर्णपणे भाग जातो जातो. आणि जर जात असेल तर मग जानेवारी त्या कॅल्क्युलेशन मध्ये फायनल आन्सर मध्ये -1 करायचा. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कॅलेंडर आज आपण कम्प्लीट केलंय. नंतर मात्र पुढच्या सेशन मध्ये आपण कॅलेंडरवर येणारे वेगवेगळे कॉलरशिप आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याच्यावरचा आपण पुढचा पार्ट बघूया. तोपर्यंत खूप सारे मला पूर्ण व्हिडिओ बघा, खूप सारे कॅल्क्युलेशन करा. अजून काही अडचण असतील तर मला मेसेज करा, म्हणजे अजून आपल्याला ऍडव्हान्स पार्ट कडे जात आहे. सो पुन्हा भेटू आपण उद्याच्या क्लासमध्ये. तोपर्यंत